हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते नवीन एका व्लॉग मध्ये। तर तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही पुण्यामध्ये आलो आहोत ताईकडे। तर तिला आम्ही मस्त सरप्राईज दिलं, तिला खूप आनंद झाला आम्हाला भेटून। तर आज आहे आमचा पुण्यातला दुसरा दिवस। सकाळचा नाश्ता झाला, चहा झाला, आता आम्ही करतोय स्वयंपाकाची तयारी। तुम्हाला कोणकोण काय काय करते ते दाखवते आता। तर आमची जेवणाची तयारी चालू आहे। इकडं चालू आहे भेंडी चिरायचं काम, पीठ मळून झालेलं आहे, आता कुकर लावायचं आहे। किल्ल्यांना वाढवलं की ब्राईटनेस वाढते। तर आम्ही तिघी बहिणी मिळून करायला स्वयंपाक। मी चपाती करते आहे, ताई कराले कोशिंबीर। अभ्य असते आमची बर आमच्या वेगळं वाटते का ते काय माहिती। हो बोल ना। होय तर आमचा आज जेवणाचा मेनू आहे कोशिंबीर, डाळी चमटी केले, मस्त भेंडीची भाजी केले, चपाती, दही आहे सोबत, खरडा आहे। बस स्टार्ट। अरे कोण कोण आहे जरा ओळख तरी करून द्या। ही आहे माझी मोठी ताई, मी दोन नंबर, आणि ही माझी छोटी बहीण। आता मी काही रॅपिड फायर राऊंड मध्ये काही प्रश्न विचारणार, त्याची पटापटा उत्तर द्यायची। आता मला सांगा, तुमच्या मध्ये सगळ्यात हुशार कोण होतं शाळेत? शाळेत जात असताना शाळा नको म्हणून, शाळेला जायला नको म्हणून कोण थांबत होत घरी? मैत्रिणींच्या बरोबर सगळ्यात जास्त भांडण करणारी व्यक्ती कोण? सगळ्यात जास्त कष्टाळू व्यक्ती कोण? आता सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यात जास्त शिकलंय कोण तुमच्यामध्ये? शिक्षण कुणाचं जास्त आलंय? बा हा, आता सांगा बघू तुमचं शिक्षण काय काय झालंय? एम ए पॉलिटिकल सायन्स।
पॉलिटिकल सायन्स आहे. माझं ग्रॅज्युएशन झालंय सोशियोलॉजी मधून. माझं बीकॉम झालंय. बर, आता तुमच्या सगळ्यात जास्त दंगेखोर कोण आहे? बर, आता मला सांगा, जास्त विचार करायचा नाही, पटपट उत्तर द्यायची. तुमच्या लग्नाचं वर्ष कुठलं? 2005 2013. एवढा उशीर लागतोय सांगायला. असं म्हणा की मग मी म्हटलं वेगळं विचार एका प्रश्नाचं उत्तर ती किती द्यायची असं म्हणून सांगा. दहावीला सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळाले? बारावीला आता प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त चालत कोण जाऊ शकते जास्त अंतर? तुमची रनिंगची स्पर्धा घेतली तर सगळ्यात जास्त फास्ट कोण पळू शकेल? डान्स करायला सगळ्यात जास्त कुणाला आवडतोय? आता काय प्रश्न असेल? भरपूर झाले ना प्रश्न. आता पटापटा उत्तर द्यायची, रॅपिड फायर राऊंड आहे. ज्याला उत्तर येते त्यांना पटकन द्यायचं. हां, अर्जुन आणि राजनंदिनी रेफरी असतील. कोणी उत्तर पहिल्यांदा दिलं ते सांगतील. हां, पहिला प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कुठली? मुंबई. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. ओके. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? कोल्हापूर. नाही, पुणे. पुण्यात राहणार ना, माहित नाही. आता आपण बघूया, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? 37 36. रेफरी, कुणाचं बरोबर? त्यांनाच मान्य आहे रेफरी. 36. कुणाचं बरोबर? अरे वा, गुड गुड गुड. ओके, आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल. तुमच्यापासून तुमचं आवडतं शहर कोणतं? पुणे. कोल्हापूर. कोल्हापूर. आता प्रश्न आहे तो म्हणजे, हां, या दोघींचे आवडते रंग कोणते? इकडं पिंक. बरोबर. तू सांग आता. मी सांगू? मला माहिती आहे, ऑलरेडी पिंक आणि आणतायचा ब्लॅक. तुमच्या मिस्टरांचे चांगले गुण सांगायचे. सगळ्यात मोठा प्रश्न, मन मिळावू, अजून कष्टाळू. अजून एक तरी सांगा. चांगला स्वयंपाक करतात. ओके, तीन तीन सांगा आता. मी सांगू? छान प्रेमळ आहेत स्वभावानं. आणखीन कोणतीही गोष्ट करताना माझ्याशी विचार मसलत करून मग करतात. आणखीन मला कायम सपोर्ट करतात कुठल्याही गोष्टीमध्ये. काही करताना त्यांचा सपोर्ट पहिल्यांदा असतो. शांत आहे. आजार असताना माझी काळजी घेतात. आणि काय सांगू? माहित सपोर्ट करतात. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे न आवडणारे 3 दोष सांगा. कोणताही निर्णय घेताना फार घाई करतात.
खर्ची गई पटकन चिडतात आणखीन एवढंच बाकी काय नाही चिडतात पण शांत होतात असं काय नाही प्रत्येक वेळी चिडतात असं नाही एवढंच बाकी काही नाही सगळे छान गुण आहेत कुठलाही वेग नाही घेताना मला विचारत नाही आणि मिक्स होत नाहीत लगेच थोडा वेळ लागतो आणि पैसे भरपूर खर्च करतात मावशी मी विचारू प्रश्न विचार लहानपणी मम्मा जे जास्त मार कुणी खाल्लाय मी खाल्लाय मी पण खाल्लाय आम्ही भरपूर मार खाल्लाय आम्हाला खूप मारायची पण आमचं चुकत असल्यामुळे ते मारत होते हा जास्त आगाऊपणा करायचे लहानपणी जास्त खोडकर करत सगळ्यात जास्त काय काय करायचे सिच्युएशन काय कमी अशी अशी कुठली सिच्युएशन आठवते का जास्त मस्ती केली हिचं एक सवय म्हणजे पहाटे लवकर उठणार लहानाची आणि दुसऱ्याच्या घरात म्हणजे दारातली फुलं तोडून आणायची रांगोळी पुसायची रांगोळी पुसायची आणि ती फुलं गोळा करून घरी आणायची कुणाच्या शेंगाला आलेल्या असतील त्या पण तोडून घेऊन यायची घरी जास्त रागराग कोण करत होत हे ऐकलं नाही की ती चिडचिड करायची काय नाही पसारा करायचा जास्त आणि अभ्यास वेळेत नाही केलं की ओढायची तुमच्या तिघीन पिघी जास्त काम कोण करत होत लहानपणी ही काम भरपूर दीपा करायची तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत मस्त अशा क्यूटशा रियाला आणि रिया आपल्याला सांगणार आहे एक मस्त रेसिपी तर पुढचा व्लॉग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय